subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ नगरपालिका मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाच्या दरवाजावर निवेदनाची प्रत चिपकवून पायथ्याशी बाटली ठेवून शिवसैनिक महिला पुरुष कार्यकर्त्यांनी आज आपला तीव्र संताप व्यक्त केला. भुसावळ शहरात शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख पूनम बराटे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे भुसावळ शहर परिसराला होणारा दूषित पाणी पुरवठा आणि त्यातून उद्भवणारे दुष्परिणाम हे सर्व प्रकार थांबविण्या हेतू मागणीचे निवेदन भुसावळ नगरपालिकेतील मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाच्या दरवाजावरती चिपकविण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी महोदया नगरपालिका कार्यालयामध्ये उपस्थित नसल्याने संतप्त शिवसैनिक महिला पुरुष कार्यकर्त्यांनी आपल्या निवेदनाची प्रत मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाच्या दरवाजावरती चिपकवून संदर्भ पुरावा म्हणून आणलेली दूषित पाण्याची बाटली कार्यालयाच्या दरवाजा बाहेर पायथ्याशी ठेवून औपचारिक निवेदन सादरीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. भुसावळ शहरात गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत गढूळ आणि हिरवट रंगाच्या दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असून ते पाणी तापविल्यास त्यावरती फेस येत असल्याने हे पाणी नागरिकांच्या आरोग्यास घातक असल्याने भुसावळकरांच्या जीवाशी चाललेला हा खेळ थांबविण्यात यावा. याशिवाय गेल्या आठवड्यात रेल्वेच्या कचऱ्याचे तापी नदी काठावरील डम्पिंग थांबविण्यात यावे अशी शिवसैनिकांनी केलेली मागणी यावरती कुठलीही कारवाई प्रशासनाने केलेली नसून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती त्वरित प्रशासनाने पावले उचलावीत, अन्यथा शिवसैनिकांतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शिवसैनिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आयबीएन न्यूज महाराष्ट्रशी बोलताना दिला आहे. यावेळी महिला शिवसेना जिल्हा प्रमुख पूनम बराटे, महिला आघाडी शहर प्रमुख प्रतिभा दुसाने, वासंती चौधरी, कल्पना बुंदेले, शहर प्रमुख निलेश महाजन, प्रसिद्धी प्रमुख गोकुळ बावीसकर, शहर उपप्रमुख गुणवंत पाटील, दिनेश बुंदेले आदी शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. आजच्या माझ्या कार्याबद्दल सांगायपेक्षा आजच्या सध्या परिस्थितीबद्दल मी असं सांगू इच्छिते की नगरपालिकेमध्ये जेव्हाही निवेदन द्यायला येतो तेव्हा करुणा डाळे मॅडम या हजरच नसतात. त्यांनी कृपया करून त्यांची वेळ जर या फलकावर लिहिली की मी याच वेळेत हजर राहील आणि मी त्याच वेळेचा पगार घेईल तर मला सर्वात जास्त आनंद होईल. भुसावळवर एवढं मोठं संकट आलेलं असताना सुद्धा पाण्यामध्ये अक्षरशः जंतू चालत आहेत ते बघायला यांना वेळ मिळत नाही आणि यांना फक्त घरी जायचं, आपल्या टिफिनची वेळ झाली की घरी टिफिन खायला जायचं, पाणी व्यवस्थित जारचं प्यायचं, व्यवस्थित फिल्टरचं प्यायचं, सामान्य जनतेचं काय होत आहे याच्याकडे त्यांचं अजिबात लक्ष दिसत नाही आहे. या भोंगळकार भरामुळे खरंच असं वाटतं कधी कधी की ही पूर्ण नगरपालिका बरखास्त करावी, यांनी सर्वांनी राजीनामे देऊन स्वतःचे कामं सांभाळावे, काही गरज नाही यांना जनतेच्या जीवाशी खेळायची. त्या परिस्थितीमुळे आज आम्ही निवेदन घेऊन विथ पाण्याचं सॅम्पल सुद्धा घेऊन आलो होतो. इथे घ्यायला कुणी नसल्यामुळे आम्ही ते पाण्याचं सॅम्पल आणि ते निवेदन तिथे मॅडमच्या दालनाला चिपकवलेलं आहे आणि ती पाण्याची बाटली सुद्धा त्यांच्या दालनाजवळ त्यांच्या दाराशी ठेवलेली आहे. त्यांनी कमीत कमी तेवढे याचा तरी काहीतरी विचार करावा आणि पुढे जनतेचं भलं करावं. गेल्या वेळेस नगराध्यक्षांना काही जणांनी पाण्याचे सॅम्पल दिले तर त्या माणसाने ते पाणी स्वतः पिलं आणि सांगितलं की मी सुद्धा हेच पाणी पितो, एवढ्या गावंढळ भाषेमध्ये त्याने वच्यता केली होती. खरोखर नगरपालिकेमध्ये खूप मोठे कलंक लागलेले आहेत नगराध्यक्ष सुद्धा आणि मॅडम सुद्धा. भुसावळ तालुक्यातील एकमेव नामांकित पेंटर हाऊस म्हणजे आई सप्तसुंगे. नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घराला कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तसुंगे पेंटर हाऊस होय. आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये. तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तसुंगी पेंटर हाऊस. आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव. चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया. अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.